आपले एक नेते आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे तिच्या करेक्ट कार्यक्रम घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा प्रकारच्या भलगणा करतात. आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. मी महाराष्ट्राला माहिती, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. मला माहिती आहे की भाजपमध्ये आत्ता महाराष्ट्रात जे नेते काम करतात त्याच्यात सगळ्यात ताकदवान नेता भाजपचा देवेंद्र फडणवीस आहे. कुणी काही म्हटलं तरी, कुणी किती गप्पा मारू द्या, परंतु जे आहे ते आहे. आता असं असताना आपण काही लोकांना संधी दिलेली, ठीक आहे, संधी कुणाला द्यावी हा तुमचा अधिकार आहे, परंतु आता ज्यांना संधी दिलेली आहे ते आपल्या विधिमंडळाचे सभासद पण आहेत आणि कधी कधी त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने विदर्भ मराठवाड्यावर अन्याय केला, काहीच काम केलं नाही, अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असतो. तुम्ही किती टीका केली तर विदर्भ, मराठवाडा, कोकण, उर्वरित महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व विभागाचा समतोल विकास करण्याचा प्रयत्न आम्ही महाविकास आघाडीमध्ये पण केला. ज्यावेळेस आमची आघाडी होती ज्याच्या वेळेस विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते, त्याही वेळेस आम्ही तशाच प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु अलीकडे सप्टेंबर महिन्यात आपलं सरकार आल्यानंतर आपले एक नेते आपल्या नंतरचे नेते हे माझ्या बारामतीमध्ये आले आणि सांगितलं बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. अरे तिच्या करेक्ट कार्यक्रम घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार अशा प्रकारच्या भलगणा करतात. आता आमचं तिथं काम आहे, खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. मी महाराष्ट्राला माहिती, जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही हे पण खरंय, पण त्यांना म्हणावं जरा दमानी फार गाडी फास्ट चालली, फास्ट गाडीचा कधी ऍक्सिडेंट होईल, कोलमडून पडेल कळायचंही नाही, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. ऍक्सिडेंट वरून आठवलं, देवेंद्रजी आणि सगळ्याच सभागृहांनी आपण मधल्या काळामध्ये विनायक मेटेंना गमावलं. परवा पण त्या दिवशी जयकुमार गोरेंनी इथं भाषण केलं आणि नंतर रातोरात आपण सगळे म्हणतो की बाबांनो रात्री 12 ते 3 प्रवास नका करू, हाही त्या दिवशी चाललेला होता. धनंजय, मी त्याला म्हणलं शहाणपणा करा आणि 12 ते 3 रात्री प्रवास नका करू, काय 2-3 तासांनी होणार आहे, आपण कितीही बसलो तरी कधी त्याला डुलकी लागेल त्या ड्रायव्हरला कळत पण नाही. आणि मग कधीतरी कुणीतरी हे केलेलं आहे का, अमकं केलंय का, मग शंका कुशंक घ्यायची. माझं म्हणणं की प्रत्येकाला आयुष्यात, तुम्ही आम्ही असू किंवा देश राज्यातली कुणीही व्यक्ती असू, जीव महत्वाचा आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये एवढे वेगवेगळे रस्ते चांगले होतात, नॅशनल हायवे चांगले होतात, समृद्धी मार्ग चांगले होतात, त्याच्यामध्ये काही नियमाचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि ह्याबद्दल कटाक्षाने काही आपण सगळ्यांनीच आपल्यावर काही बंधनं घालून त्या ठिकाणी घेतली पाहिजे असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे.